माझं नाव शौकत आलम पटेल, आदरणीय आमदार रोहनदादा शिंदे यांच्या विकासासाठी बोलायचं झालं तर शब्द अपुरे पडतात, कारण माढा मतदारसंघात त्यांनी हरित क्रांती आणली, त्यांनी फक्त तालुक्याचा विकास बघितला. त्या दृष्टीने ज्यावेळेस 42 गावे हे पंढरपूर तालुक्यातील माढा तालुक्यासाठी 2009 निवडणुकीमध्ये जोडली गेली, त्यावेळेस 42 गावातील लोकांनी विचार केला की ज्याप्रमाणे बबनदादा आणि माढा तालुक्याचा विकास केला त्याचप्रमाणे 42 गावातसुद्धा विकास करतील, ज्याप्रमाणे माढा तालुक्यात हरित क्रांती केली त्याचप्रमाणे 42 गावातसुद्धा हरित क्रांती करतील अशी अपेक्षा ठेवून 42 गावातील लोकांनी बबनदादा शिंदे यांना मतदान करून भरघोस मताने निवडून दिले 2009 साली. त्याचप्रमाणे जसे बोले तैसे वागे, त्यांची वंदिले पाविले, तसे या मनीच्या उक्तीप्रमाणे बबनदादाने ज्याप्रमाणे आश्वासन दिले त्याचप्रमाणे कामंही केली. प्रथम आमच्या गावामध्ये गटतट असतानासुद्धा बबनदादांच्या निवडणुकीसाठी गटतट न बघता पूर्ण गाव एकत्र करण्याचा बबनदादांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारडी गावामध्ये पूर्ण गावाने त्यांना एकमुखी असं मतदान केलं, कारण त्यांची जी पद्धत आहे सर्व विरोधक असू द्या किंवा सत्ताधारी असू द्या किंवा आपला माणूस असू द्या, जो माणूस त्यांच्याजवळ जाईल त्या माणसाचं काम करण्याची त्यांची धडाडी आणि चिकाटी असते. त्याचप्रमाणे जसं दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये चारा डेपो असेल त्याचप्रमाणे चारा छावणी असतील, ज्यावेळेस पशुधन वाचवण्यासाठी फार गरज होती, लोकांकडे पाणी नाही चारा नाही अशा परिस्थितीमध्ये बबनदादाने बारडी गावामध्ये एक छोट्या गावामध्ये एक चारा छावणी चालू केली आणि टँकरनरूपी बारडी गावातील लोकांना शुद्ध असं पाणी, फिल्टरचं पाणी बारडी गावकऱ्यांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे भारत स्वतंत्र झाल्यापासून बारडी ते नवरानवरी हा रस्त्याला डांबर कसलं आहे ती बघायला मिळालं नव्हतं, असल्या रस्त्याला सुद्धा DPDCमधून बबनदादांनी ज्यावेळेस निवडून आले त्याच वेळेस नवरानवरी ते बारडी रस्ता हा डांबरीकरण करून घेतला. त्याचप्रमाणे करकम ते बारडी रस्ता असेल तोसुद्धा रस्ता करून घेतला. त्याच्या प्रमाणे बारडी गावामधील असलेले काँक्रीट रस्ते असतील, दलित समाजामधील दोन्ही दलित समाजामधील रस्ते असतील त्या रस्त्यांना मंजुरी देण्याचं काम बबनदादाच्या मार्फत झालं. त्यानंतर त्याचनंतर घरकुले असतील, घरकुलांना सुद्धा बबनदादांनी मंजुरी देण्याचं काम केलं. त्याप्रमाणे जिल्हा परिषदमधल्या ज्या ज्या योजना असतील त्या त्या योजनांना माननीय जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी यांच्या शिफारस त्यांना सांगून त्यांच्यामार्फत बारडी गावांना जेवढं देता येईल तेवढं माझ्या मते तर जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात जास्त गेल्या वर्षी आणि यावर्षी सगळ्यात जास्त असं लाभ जर वैयक्तिक मिळाला असेल तर बारडी गावातील दलित समाजांना मिळाला असेल. त्यामध्ये संसार उपयोगी भांडी आहेत, गोरगरिबांना भांडी नसतात, अशा गोरगरिबांना संसार उभा करण्यासाठी आज शासनाच्या मार्फत बबनदादाच्या शिफारशीवरून आणि बाळासाहेबांच्या शिफारशीनुसार आपल्या बारडी गावामध्ये आज संसार उपयोगी भांडी मिळाली. आज गरीब लोकांना गॅस कसा असतो हे बघायला मिळत नव्हता, आज प्रत्येक आमच्या गावामधील आज दलित समाजाच्या घरामध्ये आज गॅस हा बघायला मिळायला लागले आणि गॅसवर स्वयंपाक करायला चालू केलेला आहे. त्याचनंतर मुलामुलींना, दलित समाजातील मुलामुलींना सायकल मिळालेल्या आहेत, त्या शिलाई मशीन मिळालेल्या आहेत दलित समाजाच्या मुलामुलींना, त्यानंतर लॅपटॉप आहेत आमच्या बारडी गावामध्ये 2 लॅपटॉप दलित समाजातील मुलांना 2 लॅपटॉप मिळालेले आहेत, ते उच्च शिक्षण त्या लॅपटॉपमधून घेतात. असे अनेक बारडी गावामध्ये योजना बबनदादाच्या रूपाने बारडी गावामध्ये आलेल्या आहेत. जिल्हा परिषदच्या शाळेचं बांधकाम असेल, वापळकर वस्तीच्या शाळेचं बांधकाम असेल, या बांधकामांना या शाळेच्या खोल्यांना मंजुरी देण्याचं काम हे बबनदादांनी केलेलं आहे. आज बबनदादांच्या कामाचा हे ठसा आमच्या बारडीकरांच्या मनावर कोरलेला आहे, त्यामुळे इथून पुढे बबनदादांच्याच पाठीमागे हा बारडीकर राहतील अशी माझी अपेक्षा आहे. एकच वादा बबनदादा. माननीय आमदार बबनदादा शिंदे, एकच ध्यास, लोकसेवा आणि विकास.